विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण बहुपदी म्हणजे काय हे पाहिलं आहे. आता येत आपण त्याचं एक उदाहरण घेऊ. उदाहरणार्थ एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक चार. या उदाहरणामध्ये एक्स हा चल आहे, त्याचे घातक कोणता आहे दोन, या एक्सचा घातक आहे एक. त्याच्यामध्ये या उन्हा उदाहरणामध्ये प्रत्येक घातांक हा पूर्ण संख्या आहे, त्याला काय म्हणायचं आहे बहुपदी. आता बहुपदीची कुटी कशी काढायची, या उदाहरणामध्ये या एक्सचा घातांक आहे दोन, या एक्सचा घातांक आहे एक, मग बहुपदींची कुटी कशी काढायची. दिलेल्या बहुपदींचा जो चल आहे त्याची सगळ्यात मोठा घातांक म्हणजे काय बहुपदींची कोटी. या उदाहरणामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे घातांक दोन, तर या उदाहरणामध्ये बहुपदीची कोटी आहे दोन. आपण अजून एक उदाहरण पाहू बहुपदीच्या कोटीचं. असे जर आपण उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये या उदाहरणामध्ये हा जो एक्स आहे तो चल आहे, त्याचा घातांक आहे चार, हा जो एक्स आहे त्याचा घातांक आहे तीन, हा जो एक्स आहे त्याचा घातांक आहे दोन, हा जो एक्स आहे त्याचा घातांक त्याला घातांक दिलेला नाही, म्हणजे सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे चार. मग या बहुपदीची कुठे झाली चार. बहुपदीची कोटी बरोबर चार. तसंच आपण एकपदीला एकपदीने भागणे किंवा द्विपदीला एकपदीने भागणे ही रीत कशी असते आपण ती समजून घेतलेली आहे. तर आज आपण गणित विषयामध्ये बहुपदीचा भागाकार या घटकातील बहुपदीला द्विपदीने भागणे हा उपघटक अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ. एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार भागिले एक्स अधिक दोन. जसं आपण नेहमीप्रमाणे भागाकार करतो तसाच हा भागाकार आहे, फक्त हा भागाकार करण्यासाठी आपण बहुपदी वापरला आहे. त्यासाठी आपण एक सिंपल उदाहरण समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हा भागाकार कसा करायचा आहे. समजा एक उदाहरण आहे, नेहमीचा आपण जसं नेहमीचा भागाकार करतो तसं तीनशे पंधरा भागिले सात. आता हा भागाकार आपण कसा करणार, ह्या दोन संख्या घेणार आणि सातच्या पाड्यामध्ये ही एकतीसच्या संख्येच्या जवळची संख्या आपण शोधणार आहे. जर सातचा पाडा घेतला तर सात चौक अठ्ठावीस ही संख्या येते, म्हणजे चार आपण नंतर लिहितो वरती आणि अठ्ठावीस काय करतो वजा करतो. अठ्ठावीस एकतीस मधून जर अठ्ठावीस गेले तर उरतात तीन. आता ही जी उरलेली संख्या आहे ती आपण खाली घेतो, मग काय उरलं तर आपलं पस्तीस. मग सातच्या पाण्यामध्ये पस्तीस कुठं आहे, साता पाच आहे पस्तीस. मग आपण पाच या आपण काय करतो वरती लिहितो आणि साते पाच पस्तीस, पस्तीस हे जर उत्तर आहे ते आपण ते काय करतो वजा करतो. पस्तीस मधून पस्तीस वजा झाले आपलं उत्तर काय येतं शून्य. तर आपला भागाकार येतो पंचेचाळीस आणि बाकी काय येते शून्य. प्रत्येक वेळेस बाकी शून्य येईल असं काही नाही, जी बाकी आहे म्हणजे सातापेक्षा जर संख्या जर छोटी असेल तर आपली बाकी ही सहा पाच चार अशी ही असू शकते आणि आपला जो भागाकार आलेला आहे आपण तिथं इथं लिहिणार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला बहुपदीला द्विपदीने भागणे ही पद्धत आपल्याला त्याच पद्धतीने शिकायची आहे. आता नेहमीप्रमाणे आपण जसा भागाकार करतो तसं भागाकाराचं चिन्ह घ्यायचं. मग उदाहरण घेतलं आहे एक्स वर्ग अधिक चार एक्स अधिक चार, त्याला भागणे कसं नाव दिलंय एक्स अधिक दोन. आता इथं जसं पाहिजे आपण सातच्या पाड्याची एक संख्या घेतली, मग एक्स अधिक दोन आपण ह्याच्या पाड्यात करू शकतो का नाही. मग हा जो एक्स वर्ग आणि हा एक्स हे दोन्ही घ्यायचे. समजा एक्स वर्ग घ्यायचा, एक्स वर्गला एक्स ने जर भाग दिला तर संख्या वरती आहे एक्स, म्हणजे एक्सला एक्स ने जर गुणलं तर उत्तर येत आहे एक्सचा वर्ग.
म्हणजे आपल्याला इथे उत्तर मिळेल x हे उत्तर आपण इथे लिहू x मग ह्या x ने गुणायचा आहे कोणाला या x अधिक 2 ला आपल्याला उत्तर काय मिळेल x गुणिले x काय x चा वर्ग आता अधिकचे चिन्ह आहे ते तसं तसं लिहिलं अधिक x आणि 2 उत्तर काय 2x जी ही संख्या आली आहे ती आपण काय करायचे त्या संख्येतून वजा करायचे आहे मग आपलं उत्तर काय आले x चा वर्ग अधिक 2x नेहमी जसं आपण आता इथं काय केलं 31 मधून आपण 28 वजा केले मग वजाबाकी खाली लिहिली त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे ह्या संख्येतून ही संख्या काय करायची आहे वजा करायची आहे ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस इथं काय होतं चिन्ह बदलतं म्हणजे काय इथं अधिक चिन्ह आहे चिन्ह काय होईल वजा आणि हे सुद्धा चिन्ह काय होईल वजा मग x अधिक x वर्ग आणि वजा x वर्ग बाकी काय येईल 0 आता अधिक 2x आणि वजा 2x आपण जसं आपलं चिन्हांचं नियम माहिती आहे अधिक 2 अधिक 4 आणि अधिक 2 अधिक 4 आणि वजा 2 आपलं उत्तर काय अधिक 2x असं आपलं उत्तर येईल आता आपली संख्या कोणती उरली आहे अधिक 4 आपण काय घेणार आहे जसं आपण नेहमीच्या पद्धतीने ही जी संख्या 5 आहे ती जशी आपण इथे खाली घेतली होती बाकी आली होती 3 आणि ही 5 ची संख्या आपण खाली घेतली त्याच पद्धतीने आपल्याला इथं बाकी मिळाली आहे 2x ही 4 ही आपली संख्या उरलेली संख्या आहे ती काय घेतली अधिक 4 चिन्हासकट आपल्याला खाली घ्यायचे अधिक 4 आपण इथे काय आले 2x अधिक 4 आता हा जो 2x आहे त्याचा जो हा x आहे त्याला जर आपण भाग दिला तर उत्तर काय येईल अधिक 2 कारण इथे सुद्धा चिन्ह काय आहे अधिक 2 वजा असेल तर चिन्ह काय येईल वजा 2 मग आपलं उत्तर आलं आहे अधिक 2 मग मी ते उत्तर लिहिते अधिक 2 आता आपलं उत्तर आलं म्हणतो अधिक 2 ह्या 2 ला x अधिक 2 ने गुणायचं आहे मग आपलं उत्तर काय येईल 2 गुणिले x 2x 2 गुणिले 2 अधिक 4 आपलं उत्तर काय आहे 2x अधिक 4 म्हणजे x अधिक 2 ला जर 2 ने गुणलं तर आपलं उत्तर 2x अधिक 4 नेहमीच्या पद्धतीने काय करायचंय वजाबाकी करायची 2x अधिक 4 इथं वजा आता वजा करताना काय होईल चिन्हाच्या नियमानुसार याचं चिन्ह काय होणार आहे बदलणार आहे इथं होईल वजा इथं अधिकचं काय होईल वजा अधिक 2x आणि वजा 2x उत्तर काय येईल 0 अधिक 4 वजा 4 उत्तर काय येईल 0 म्हणजे आपला भागाकार काय आलेला आहे उत्तर काय आलं x अधिक 2 आणि बाकी काय आले 0 आता अशाच पद्धतीने आपण अजून एक उदाहरण घेऊ जेणेकरून तुम्हाला बहुपदीला द्विपदीने भागायचं कसं हे उदाहरणासकट लक्षात येईल वायचा चौथा घातांक आणि 24y वजा 10yचा वर्ग भागिले y आणि 4 आता हे उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात येईल आधी y चा चौथा घातांक आहे नंतर 24y आहे नंतर वजा 10yचा वर्ग आहे ही जी बहुपदी आहे ती उतरत्या क्रमाने मांडलेली नाही मग सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे दिलेली बहुपदी उतरत्या क्रमाने मांडून घ्या जिथे वायचा घातांक नसेल आता वायचा तिसरा घातांक नाही तर त्याचा जो सहगुणक आहे तो काय घ्यायचा 0 म्हणजे काय त्याला चिन्ह काय द्यायचं आधीच चिन्ह द्यायचं आहे तर दिलेली बहुपदी आपण काय करू उतरत्या क्रमाने मांडून घेऊ मग काय वायचा चौथा घातांक इथे वायचा तिसरा घातांक दिलेला आहे का नाही मग तो काय घ्यायचा 0 वायचा घन आता याच्यानंतर वायच्या घन नंतर काय वर्ग
वर्ग तो कोणता आहे संख्या वजा हा वायचा वर्ग आता पुन्हा अजून कोण दिला आहे वाय बरोबर अंतर वाय अधिक 24 वाय भागिले वाय अधिक 4 आता नेहमीच पद्धतीने काय करायचं आहे भागाकाराचं चिन्ह करून घ्यायचं आहे आणि दिलेलं उत्तर सोडवायचं आहे y चा चौथा घातांक अधिक 0 y चा घन वजा 10 y चा वर्ग अधिक 24 y आणि भागन कसे द्यायचे आहे y अधिक 4 आता नेहमीच्या पद्धतीने आपण काय करायचं आहे बघा इथे दिलेला आहे y चा चौथा घातांक आणि हा जो भागाकार आहे तो कशाने दिलेला आहे y ने म्हणजे काय करायचं y ने भागायचं y चा चौथा घातांक भागिले y उत्तर काय y चा घन हे आपलं उत्तर आलेलं आहे दिलेलं आहे y चा घन आपलं उत्तर लिहू y चा घन आता हा जो y चा घन उत्तर आलेला आहे त्याला गुणायचं कशाने या y अधिक 4 ने आपलं उत्तर काय y चा चौथा घातांक अधिक हा जो आहे 4 अधिक 4 4y चा घन मग आलेलं उत्तर या हा जो गुणाकार आहे तो आपल्याला काय करायचा आहे इथे लिहायचा आहे मग वजा y चा चौथा घातांक अधिक 4y चा घन आता तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस बदल करायचं त्यावेळेस चिन्ह बदलतं इथे काय होईल अधिकचा वजा अधिक y चा चौथा घातांक आणि वजा y चा चौथा घातांक उत्तर येईल 0 आता 0y चा घन आणि वजा 4y चा घन y चा घन जसं तसं राहील उत्तर येईल 4y चा घन आता आपण जसं की आपण भागाकार करतो तसं एक वरची संख्या काय आपण घेतो खाली घेतो त्याच पद्धतीने ही एक संख्या काय करायची खाली घ्यायची 10y चा वर्ग मग आपल्याला काय मिळाले आपल्याला एक संख्या मिळाली संख्या कोणती मिळाली आहे 4y वजा 4y चा घन मग याला भागायचं कशाने या y ने आपलं उत्तर काय येईल वजा 4 ही संख्या जशी तशी मिळेल आणि y चा घातांक भागिले y आपलं उत्तर काय येईल संख्या वजा 4y चा वर्ग मग आपलं काय आलं उत्तर आलं हे जे उत्तर आहे ते आपण लिहिलं आहे वजा 4y चा वर्ग ह्या वजा 4y चा वर्ग ने कोणाला लागायचं आहे y अधिक 4 वजा 4y चा वर्ग गुणिले y अधिक 4 आता गुणाकार करताना कसं करायचं आहे लक्षात घ्या वजा 4 y चा वर्ग गुणिले y y चा घन येईल आता इथं अधिक वजा वजा चिन्ह येईल कारण का चिन्हाच्या नियमानुसार जर अधिक चिन्ह आणि वजा चिन्ह यांचा जर गुणाकार केला तर उत्तर काय येते वजा संख्या छोटी असल्या किंवा मोठी असल्या चिन्ह काय वजा मग 4 चौक 16 16 y चा वर्ग मग हा आपण ही मदत घ्या म्हणजे लिहू वजा 4 y चा घन वजा 16 y चा वर्ग वजा करायचं आहे नेहमीच्या पद्धतीने चिन्ह बदलायचं आहे अधिक वजा 4 y चा घन आणि अधिक 4 y चा घन अधिक वजा काय 0 आता इथे बघा वजा 10 y चा वर्ग आहे आणि अधिक 16 y चा वर्ग आहे आता ज्या वेळेस आपण वजा बाकी करतो त्यावेळेस वजा करून आपण काय करतो मोठ्या संख्येचं चिन्ह देतो इथे वजा 10 आहे आणि अधिक 16 आहे मग मोठी संख्या कोणती आहे 16 आता म्हणून इथे चिन्ह आलं अधिक वजा 10 आणि 16 मोठ्या संख्येचे चिन्ह दिले अधिक आणि 10 आणि 16 चे वजा केले तर उत्तर येईल आपलं 6 आणि y चा वर्ग आपण जसाचा तसा लिहिणार आहोत आता आपल्याला इथे येणार आहे अधिक 24y ही आपली काय मिळालेली आहे संख्या उरलेली आहे आपण ती काय करणार आहे खाली घेणार आहोत आता आपली संख्या कोणती उरली 6y चा वर्ग आता पुन्हा काय करायचं आहे 6y च्या वर्गाला y ने काय करायचं आहे भाग द्यायचं आहे
आता y जर ही जी संख्या आहे ती अधिक 6 आहे म्हणून आपण ती अधिक 6 लिहून घेऊ आणि y च्या वर्गमूळ जर y ला जर भागलं तर उत्तर येते y म्हणजे आपल्याला उत्तर इथे येईल अधिक 6y आता ह्या 6y ने गुणाकार म्हणून आहे या y अधिक 4 म्हणून y अधिक 4 गुणिले 6y उत्तर काय येईल 6 y गुणिले y y चा वर्ग चिन्ह आहे अधिक चा गुण अधिक 6y 6 चौक 24 आणि y ला कोणता सहगुणक किंवा चल नाही आहे म्हणून 6 चौक 24 आणि y आपलं उत्तर आलं आहे 6y चा वर्ग अधिक 24y आता याची आपण वजाबाकी करून घेऊ वजाबाकी जर करून घेतली तर आपल्याला माहिती आहे की आपण काय करायचं आहे चिन्ह बदलायचं आहे हा जो 6y आहे याला अधिक चिन्ह आहे त्याला आपण काय करू वजा चिन्ह देऊ हा जो अधिक 24y आहे त्याचं चिन्ह बदलू आणि त्याला काय करू वजा चिन्ह देऊ अधिक 6y चा वर्ग आणि वजा 6y चा वर्ग उत्तर काय येईल 0 आणि अधिक 24y आणि वजा 24y त्याचं उत्तर काय येईल 0 अशा पद्धतीने आपला भागाकार काय आला आहे y चा घन वजा 4y चा वर्ग अधिक 6y आणि बाकी काय आलेले आहे 0 अशा पद्धतीने आपण अजून एक उदाहरण सोडू जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हा भागाकार बहुपदीने द्विपदीला भागायचा कसा आहे नेहमी लक्षात घ्या जर उत्तर दिलेला असेल तर ते अगदी उत्तर त्या दिलेली बहुपदी ही उतरत्या क्रमाने दिलेली आहे की नाही ते बघायचं आहे आणि जर नसेल तर ते आधी उतरत्या क्रमाने मांडून घ्या आणि त्यानंतर मग आपण ती आपण नेहमीच्या पद्धतीने जसं भागाकार करतो तसा भागाकार करायचा आहे अजून एक उदाहरण घेऊ आपण y चा वर्ग अधिक 10y अधिक 24 भागिले y अधिक 4 नेहमीच्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय भागाकाराचं चिन्ह मांडायचं आहे इथं दिलेली बहुपदी जी आहे ती उतरत्या क्रमाने आम्ही मांडली आहे म्हणजे y चा दुसरा घातांक आणि y चा पहिला घातांक पहिला घातांक घ्यायची गरज नसते मग y चा दुसरा घातांक अधिक 10y अधिक 24 y अधिक 4 आता ह्या उदाहरणामध्ये बघा इथं y चा वर्ग दिलेला आहे त्याला जर ह्या y ने जर भागलं तर उत्तर काय येते y म्हणजे आपल्याला इथे काय लिहायचंय y उत्तर आलेला आहे y ह्या y ने जर y अधिक 4 जर गुणलं तर उत्तर येईल y चा वर्ग अधिक 4y मग आपण आलेलं उत्तर काय करायचंय इथे लिहायचंय y चा वर्ग अधिक 4y मग आपण काय करू वजाबाकी करून घेऊ मग आता तुम्हाला सांगितलं की जेव्हा वजाबाकी करायची आहे त्यावेळेस आपल्याला त्याचं चिन्ह बदलायचं आहे इथं काय आहे अधिकचं चिन्ह आहे ते आपण काय करून घेणार वजा आणि हे जे चिन्ह आहे अधिकचं ते काय करणार आहे वजा मग अधिक y चा वर्ग आणि वजा y चा वर्ग याचं उत्तर काय शून्य आता पुन्हा काय करायचंय वजाबाकी करायची आहे आता आधी उत्तर आहे अधिक 10y आणि वजा 4y तुम्हाला सांगितलं की चिन्हाच्या नियमानुसार जर मोठी संख्या आणि छोटी संख्या याच्यामध्ये वजाबाकी करताना वजाबाकी करून घ्यावी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावे मग आता इथं वजा अधिक 10 ही संख्या काय आहे मोठ्या आहे म्हणून मी काय केलं मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं अधिक 10 आणि वजा 4 उत्तर काय अधिक 6 आणि y हा जो सहगुणक आहे तो तसंच तसं लिहायचा आहे आणि 6y अधिक 24 आले लक्षात आता आपल्याला पुन्हा एक संख्या मिळाली आहे 6y अधिक 24 मग हा जो 6y आहे तो इथे घ्यायचा आहे त्याला कशाने भाग द्यायचा आपल्याला y मग y ला 6y ला y मध्ये भागायचं आपण तरी अधिक 6 मग इथं उत्तर लिहायचं अधिक 6 आता आपलं जे उत्तर आलं आहे अधिक 6 याला काय करायचं
वाय अधिक चार ने काय करायचे गुणायचा आहे मग उत्तर काय 6y अधिक 6 24 6y अधिक 24 त्यांची काय करायचे आहे वजाबाकी जसं आपण बघितलं की आपल्याला काय करायचं आहे वजाबाकी करताना इथे चिन्ह बदलायचं आहे हा जो 6y आहे तो अधिकचे चिन्ह आहे तो आपल्याला वजा करू हा जो अधिक आहे त्याला काय करू वजा चिन्ह देऊ मग अधिक 6y वजा 6y उत्तर येईल 0 आणि अधिक 24 आणि वजा 24 उत्तर असता काय 0 मग आपल्याला दिलेला भागाकार करायचा आहे y अधिक 6 आणि बाकी काय येईल 0 अशा पद्धतीने आपण अजून एक उदाहरण सोडवू पीचा वर्ग अधिक 7p वजा 5 भागिले पी अधिक 3 आपण हे एक उदाहरण घेतो पुन्हा आता इथे बघा दिलेला जो घातांक आहे तो उतरत्या क्रमाने दिलेला आहे म्हणून आपल्याला उत्तर घातांक आहे तो उतरत्या क्रमाने लिहायची गरज नाही नेहमीच्या पद्धतीने काय करायचं आहे भागाकाराचं चिन्ह लिहायचं पी चा वर्ग अधिक 7p वजा 5 भागिले पी अधिक 3 आता आपल्याला पहिली संख्या कोणती आहे पी चा वर्ग इथे काय आहे पी त्याला काय करायचे पी ने भाग द्यायचे आहे पी चा वर्ग भागिले पी उत्तर येईल पी मग हे जे उत्तर आहे पी ते आपण इथे लिहू उत्तर आहे पी ते आपण उत्तर म्हणून लिहिलं इथं आता हा पी गुणिले हे पी अधिक 3 याचा गुणाकार आपण करून घेऊ याचे उत्तर काय पी गुणिले पी पी चा वर्ग आणि पी गुणिले 3 हे काय उत्तर 3p मग आलेलं उत्तर आपल्याला काय करायचं आहे ह्या संख्येतून काय करायचं आहे वजा करायचं आहे मग काय पी चा वर्ग अधिक 3p वजाबाकी करायची आहे नेहमीच्या पद्धतीने हा जो पी आहे त्याचं चिन्ह आहे अधिक म्हणून आपण त्याला काय करू वजाचं चिन्ह देऊ हा जो 3p आहे त्याचं चिन्ह आहे अधिक म्हणून आपण त्याला काय करू वजाचं चिन्ह देऊ अधिक पी चा वर्ग आणि वजा पी चा वर्ग उत्तर येईल 0 आता पुन्हा अधिक 7p आहे आणि वजा 3p आहे चिन्हांच्या नियमानुसार मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करताना वजाबाकी करावी आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे आता अधिक 7 ही मोठी संख्या आहे म्हणून मी आधी चिन्ह लिहिले अधिक 7 आणि वजा 3 उत्तर येईल 4 अधिक 4 आणि पी आपलं उत्तर आलं आहे 4p आता संख्या कोणती उरली आहे वजा 5 आता जी वजा 5 आपण काय करू इथं खाली घेऊ चार पी भागिले पी करायचं आहे उत्तर येईल 4 आणि चिन्ह कोणतं येईल अधिकचं कारण ह्या 4p ला वजाचं चिन्ह नाही वजाचं चिन्ह असेल तरी उत्तर येईल वजा 4 पण ह्या 4p ला चिन्ह कोणतं आहे अधिकचं म्हणून उत्तर काय येईल अधिक 4 मग ते उत्तर आपण लिहू अधिक 4 मग आलेलं उत्तर जे आहे 4 गुणिले त्याला कसं लिहायचं आहे पी अधिक 3 मग आता आपण आता याचा गुणाकार करून घेऊ 4p अधिक 4 3 12 आलं लक्षात आता उत्तर काय आलंय 4p अधिक 12 आलेलं उत्तर जे आहे ते ह्या संख्येतून काय आपल्याला काय करायचंय वजा करायचं आहे आता आपण इथे लिहू 4p अधिक 12 आता वजाबाकी करून घ्या हा जो 4p आहे त्याला चिन्ह कोणतं आहे आधी ते वजा करून घ्या हा जो 12 आहे त्याचं चिन्ह आहे आधी त्याचं काय करून घ्या चिन्ह बदलून घ्या वजा चिन्ह करून घ्या अधिक 4p आणि वजा 4p उत्तर काय 0 आता इथं वजा 5 आणि वजा 12 ज्या वेळेस चिन्हांच्या नियमानुसार दोन्ही संख्या जर वजा असतील तर वजा वजा चिन्ह द्यावं आणि दोन्ही संख्येची काय करायची आहे बेरीज मग वजा 5 आणि वजा 12 उत्तर येईल वजा 17 आपण काय केलं आहे चिन्ह तेच दिलं वजाचं आणि दोन्ही संख्येची काय केली बेरीज केली मग आपला भागाकार काय आलेला बघा पी अधिक 4 आणि बाकी काय आली
वजा 17 म्हणजे प्रत्येक वेळेस बाकीची मिळेल असं काही नाही. तुमची बाकी ही संख्या कोणा सुटली किंवा p पेक्षा इथं जर p वर्ग असेल आणि इथं संख्या जर p उरली तर आपल्याला ती सुद्धा काय करावं लागेल, बाकी करावं लागेल. म्हणजे याच्या पेक्षा ही संख्या काय पाहिजे, छोटी पाहिजे. आणि जर मोठी असेल तर आपण त्याच्यामधून काय करू शकतो, संख्या वजा करू शकतो. अशा पद्धतीने आपण आज बहुपदीला द्विपदीने भागणे हा घटक काय केलेला आहे, पूर्ण अभ्यासलेला आहे. मी तुम्हाला काही उदाहरण देते, ते तुम्ही सोडवायचे आहे. तीन एक्स अधिक दोन एक्स चा वर्ग अधिक चार एक्स चा घन भागिले एक्स वजा चार. ज्या पद्धतीने आपण बहुपदीला द्विपदीने भागून भागाकार केला त्याच पद्धतीने ही उदाहरण सोडवायची आहे. पुढचं उदाहरण आहे दोन एम चा वर्ग दोन एम चा घन अधिक एम चा वर्ग अधिक एम अधिक नऊ भागिले दोन एम वजा एक. अजून एक उदाहरण देते, चार एक्स चा चौथा घातांक वजा पाच एक्स चा घन वजा सात एक्स अधिक एक भागिले चार एक्स वजा एक. ही उदाहरणं मुलांनी लगेच सोडवायची आहेत. पहिलं उदाहरण आहे तीन एक्स अधिक दोन एक्स चा वर्ग अधिक चार एक्स चा घन भागिले एक्स वजा चार. दुसरं उदाहरण आहे दोन एमचा घन अधिक एमचा वर्ग अधिक एम अधिक नऊ भागिले दोन एम वजा एक. तिसरं उदाहरण आहे चार एक्स चौथा घातांक वजा पाच एक्स चा घन वजा सात एक्स अधिक एक भागिले चार एक्स वजा एक. अशा पद्धतीने आपण बहुपदीला द्विपदीने भागायचं कसं हे बघितलेलं आहे. तुम्ही गृहपाठ म्हणून मी जी उदाहरणं दिलेली आहेत ती सोडून आणायची आहेत. पहिलं उदाहरण आहे वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस भागिले वाय अधिक चार. दुसरं उदाहरण आहे पीचा वर्ग अधिक सात पी वजा पाच भागिले पी अधिक तीन. तिसरं उदाहरण आहे तीन एक्स अधिक दोन एक्स चा वर्ग अधिक चार एक्स चा घन भागिले एक्स वजा चार. नंतर आहे चार एक्स चौथा घातांक वजा पाच एक्स चा घन वजा सात एक्स अधिक एक भागिले चार एक्स वजा एक. आणि पाचवं उदाहरण आहे दोन एम चा घन अधिक एम चा वर्ग अधिक एम अधिक नऊ भागिले दोन एम वजा एक. ही उदाहरणं तुम्ही सोडून आणायचे आहे.